देशमुख मागील 10 वर्षांपासून कृषी विज्ञान केंद्र करडा येथे कार्यक्रम सहाय्यक गृहविज्ञान शाखेमध्ये कार्यरत आहे. विदर्भातील वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात सोयाबीन पिकाखाली 80% म्हणजे 2,48,795 हेक्टर क्षेत्रफळ आहे. आज रोजी सोयाबीनचे पीक शेतकरी वर्गासाठी वरदान ठरलेले आहे. सोयाबीनमध्ये 40% प्रथिने, 20% वसा, 20% तेल आहे. त्यामुळे कुपोषण सारख्या आजारावर सोयाबीन महत्त्वपूर्ण आहार ठरू शकतो. कृषी विज्ञान केंद्र करडाच्या गृहविज्ञान शाखेअंतर्गत सोयाबीन प्रक्रिया उद्योग वाढीसाठी मागील 7 वर्षापासून प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भोपाळ स्थित राष्ट्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेतील सोयाबीन प्रक्रिया प्रसंस्करण विभागाचे सामंजस्यातून प्रशिक्षण व सोयाबीन प्रक्रिया उद्योग व्यवसाय वृद्धीसाठी सतत प्रयत्नशील आहे. नाबार्ड व आत्मा अंतर्गत उद्योजकता विकास कार्यक्रम मागील वर्षात घेतला. त्यामध्ये 25 प्रशिक्षणार्थींना भोपाळ येथे 1 आठवड्याचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक देण्यात आले. तसेच सोयाबीन पासून तयार झालेले पदार्थ तालुक्यातील महिला बचत गटांना प्रशिक्षण देऊन त्यांनी तयार केलेल्या मालाला विक्री मिळावी म्हणून आमचे संस्थेचे अध्यक्ष माननीय खासदार अनुरावजी देशमुख यांनी कृषी विज्ञान केंद्र करडा अंतर्गत स्वामिनी महिला गृह उद्योग विक्री केंद्र रिसोड येथे सुरू केले. पेरा आता प्रचंड वाढला आहे, त्यामानाने प्रक्रिया उद्योग मात्र कमी आहे. मोठ्या प्रक्रिया उद्योगाची उभारणी ही खर्चिक बाब असली तरी घरगुती किंवा गाव पातळीवर असे छोटे उद्योग हाती घेतले जाऊ शकतात. पण त्याआधी सोयाबीनपासून रोजच्या जीवनातील कोणते पदार्थ बनू शकतात हे पाहणे आवश्यक आहे. सोया पनीर हे चीन व जपान आदी पूर्वेकडील देशामध्ये टोफू नावाने ओळखले जाते. सोया दूध फाडून दाबून आकार दिलेला हा पदार्थ 100% शाकाहारी, पौष्टिक व स्वास्थ्यवर्धक आहे. दुधाचे पनीर हा उत्तर भारतात एक महागडा मात्र लोकप्रिय पदार्थ आहे. पण म्हणजे लहान मुलांमध्ये पोषक तत्वाची कमतरता. सोयाबीनपासून आपल्याला जास्त पोषकता असलेली प्रथिने, खनिज, कॅल्शियम, सोडियम, फॉस्फरस आणि काही प्रमाणात व्हिटॅमिन अ, ड आणि बी कॉम्प्लेक्स सुद्धा मिळते. परंतु सोयाबीनमध्ये मधुमेह असणाऱ्या व्यक्तीसाठी सर्वोत्तम आहार समजला जातो. सोयाबीनमध्ये क्षाराचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तामध्ये आम्लपित्त कमी करते. म्हणून आपल्याला डाळ, आटा आणि सोयाबीनचा उपयोग आहारामध्ये करायला पाहिजे, कारण यामध्ये प्रथिने अधिक प्रमाणात आहे. सोयाबीनचे तेल कोलेस्ट्रॉल रहित आहे, तसेच हे हृदयविकाराच्या रोगांसाठी लाभदायक आहे. बऱ्याच संशोधनानंतर असे लक्षात आले की प्रतिदिवस सोया प्रोटीन आहारात आल्यास रक्तामधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून हृदयरोगावर नियंत्रण करते. सोया दूध आणि सोया पनीर एक आनंदपूर्ण स्वास्थ्यवर्धक आहार आहे. सोया दूध आणि पनीर यांचा उपयोग आपल्या दैनंदिन पदार्थामध्ये उपयोग करून त्यामधील पौष्टिक गुणांचा आपण लाभ घेऊ शकतो. परंतु सोया दूध आणि पनीर यांच्या नियमित सेवनाने आपण आधुनिक युगातील बऱ्याच प्राणघातक आजारांचा सामना करू शकतो. सोया दूध आणि पनीर बनविण्याची अत्याधुनिक आणि सरळ पद्धत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे सोयाबीनपासून तयार होणाऱ्या दुधाला स्वादिष्ट आणि स्वास्थ्यवर्धक बनविता येते. जसे की कॉफी आणि चहाच्या चवीमध्ये फरक आहे, त्याचप्रमाणे सोया दूध आणि गाय म्हशीचे दूध यांच्या चवीमध्ये फरक आहे. सोया दुधाला इतर दुधाप्रमाणेच उपयोगात आणू शकतो. सोया दुधामध्ये प्रथिने, खनिज आणि जीवनसत्वे यांचे प्रमाण भरपूर असून ते लॅक्टोज आणि कोलेस्ट्रॉल मुक्त आहे. पनीर बनविण्यात व्यतिरिक्त सोया दुधापासून गरम तसेच थंड पेय, फ्रूट शेक, योगर्ट, दही, आईस्क्रीम इत्यादी बनविता येते.
बाजारामध्ये सोयादूध बॉटलमध्ये पॉलिथिन पॅकमध्ये उपलब्ध आहे. पॉलिपॅक सोयादूध निर्जंतुक असते, त्यामुळे त्याला फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज भासत नाही. परंतु स्वादिष्ट लागण्यासाठी त्याला थंड पेय म्हणून उपयोगात आणणे योग्य राहील. सोयादूध हे कोणत्याही परिस्थितीत बर्फ होऊ देऊ नये, कारण बर्फ झाल्यानंतर ते विरघळल्यावर नासून जाते. सोयादूध तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: सोयाबीन डाळ 1 किलो, पाणी 6 ते 8 लिटर, इसेन्स 2 ते 3 थेंब, साखर आवडीप्रमाणे. सोयाबीन डाळ 4 ते 6 तास भिजवून ठेवा. भिजलेली डाळ घेतलेल्या पाण्यासोबत बारीक वाटून घ्या आणि उरलेले पाणी त्यात मिसळून द्या. तयार झालेले मिश्रण मलमलच्या कपड्यामधून गाळून घेऊन ते मिश्रण 15 ते 20 मिनिटं उकळून घ्या. तयार झालेल्या दूधात आवडीनुसार साखर आणि इसेन्स मिसळा. दूध उपयोगात आणण्यासाठी तयार झालेल्या दुधाचा चहा करण्यासाठी सुद्धा केला जातो, परंतु चहामध्ये जर दूध टाकायचे असेल तर त्यामध्ये इसेन्स टाकू नये, त्याऐवजी विलायची टाका. मोठ्या प्रमाणात जर सोयादूध तयार करायचे असेल तर पुढीलप्रमाणे: सोयाबीनचे दाणे सामान्य तापमानाच्या पाण्यात 4 ते 6 तास भिजून वर ठेवतात, किंवा 60 डिग्री सेल्सिअस तापमान असलेल्या पाण्यात 2 तास भिजवतात. नंतर सोयाबीनचे टरफले वाहत्या पाण्यात रगडतात. भिजलेल्या व साल काढलेल्या सोयाबीनला नंतर कुकर ग्राइंडर या यंत्रात 6 ते 8 लिटर पाणी टाकून दळून घ्यावे लागते. हे यंत्र वापरण्यापूर्वी व वापरताना देखील वेळोवेळी बॉयलर यंत्रातील वाफ त्यात सोडावी लागते. अशा प्रकारे 15 ते 20 मिनिटं दळून झाल्यावर मिळणारे द्रव्य नळाद्वारे एका बादलीत गोळा करून घेतात. नंतर सच्छिद्र कापड व प्रेसिंग मशीनने दाबून सोया दुधात साखर व इतर सुगंध घालून ते सुगंधित करतात. तसेच या दह्याची विरजण घालून यापासून सोया दही प्राप्त होऊ शकते. यापासूनच पुढे चक्का किंवा श्रीखंड बनविता येते. सोया पनीर गरम असताना 70 डिग्री सेंटीग्रेडवर किंवा थोडे गरम करून त्यात सायट्रिक ॲसिड, कॅल्शियम सल्फेट किंवा मॅग्नेशियम क्लोराईड यापैकी कोणतेही एक किंवा त्याचे मिश्रण सरासरी 2 ग्रॅम प्रति लिटर टाकून गरम दूध फाडता येते. हे फाटलेले कोॲग्युलेटेड झालेले दूध प्रोटीन व पाणी वेगवेगळे करते. या पदार्थाला नंतर एक बारीक जाळीदार कापडात टाकून पनीर प्रेसमध्ये 30 मिनिटे दाबून ठेवावे लागते. पनीर प्रेसमध्ये ताप कमी अधिक करता येतो व हव्या त्या प्रमाणे घट्ट किंवा मुलायम पनीर प्राप्त करता येते. यानंतर सोया पनीर 200 ग्रॅम आकाराच्या वडीत कापून त्याला थंड पाण्यात टाकून ठेवावे लागते. थंड पाण्यात ठेवलेल्या फ्रीज नसताना देखील नियमित पाणी बदलून पनीर 3 दिवस ठेवू शकता. फ्रीजमध्ये देखील सोया पनीर थंड पाण्यातच ठेवावे व दररोज पाणी बदलल्यास पनीर 8 ते 10 दिवस व्यवस्थित राहू शकते. ही प्रक्रिया लघुस्तरावर म्हणजे 200 लिटर दूध दररोज किंवा 50 किलो पनीर दररोज बनविण्यासाठी लागणाऱ्या यंत्रात एक बाष्प जनरेटर, एक ग्राइंडर कम कुकर, दुधाचा फिल्टर, पनीर प्रेस व दूध तथा पनीर व पाणी वापरण्यासाठी स्टेनलेस स्टीलची भांडी याचा समावेश असतो. वर सांगितलेली उत्पादन क्षमता 8 तासाच्या बॅचसाठी आहे. 300 लिटरपर्यंत सोया दूध अथवा 60 किलो पनीर दररोज बनू शकते. या यंत्रात सोयाबीन दळणे हे हवारहित वातावरणात व उच्च तापमानात वाफेच्या सान्निध्यात होत असल्या कारणाने अशा प्रकारे तयार होणाऱ्या दुधात सोयाबीन गंध आढळत नाही, म्हणून लोकप्रिय व उच्च गुणवत्ते उत्पादन प्राप्त होऊ शकते. या यंत्रासाठी फक्त 5 मीटर बाय 4 मीटर जागा पुरेशी होते. तसेच पाणीही दररोज केवळ 1000 लिटर एवढेच लागते. यानुसार अगदी लहान आकाराचा हा प्लांट एका वर्षात 300 दिवस चालू शकेल, म्हणजे एका महिन्यात 25 दिवस काम चालेल. हा प्रकल्प सुरू असताना उत्पादन लक्ष दररोज 50 किलो पनीर किंवा दहा 1250 किलो पनीर उत्पादन राहील. तसेच वार्षिक उत्पादन लक्ष 15,000 किलो पनीर ठेवावे. पनीरची विक्री 40 रुपये प्रति किलो जरी ठेवली तरी वर्षाला कमाई 6 लाख रुपये इतकी. सोया गुलाबजामूनसाठी लागणारे साहित्य: खवा 500 ग्रॅम, मैदा 200 ग्रॅम, सोया ओकरा 200 ग्रॅम, विलायची 2 ग्रॅम, साखर 1 किलो, बेकिंग पावडर 1 ग्रॅम. कृती: खव्याला दोन्ही हाताने मळावे. मळलेल्या खव्यात ओकरा
मैदा बेकिंग पावडर टाकावे. एका पातेल्यात साखर घेऊन त्यामध्ये सारख्या प्रमाणात पाणी घालून उकळावे. एक तार पाक करा. पाक मधील मळ गिळण्यासाठी त्यामध्ये एक चमचा दूध टाकावे. मैदा खवा आणि ओकारा यापासून मळलेल्या आट्याचे लहान लहान गोळे तयार करून ते तुपामध्ये टाकावे. या गोळ्यांना पाकामध्ये एक व अर्धा तास ठेवा. स्वादिष्ट गुलाबजामुन तयार होईल. सोया ओकारा हलवा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: ओकारा 250 ग्रॅम, डालडा तूप 200 ग्रॅम, साखर 100 ग्रॅम, नारळ 200 ग्रॅम, पाणी 300 मिलीलिटर, चारोळी 10 ग्रॅम. कृती पुढील प्रमाणे: कढईमध्ये डालडा तूप गरम करा. ओकारा गुलाबी होईपर्यंत भाजा. ओकारा चांगल्या प्रकारे भाजल्यावर त्यामध्ये पाणी टाकावे व वाफेवर होऊ द्यावे. थोडं शिजल्यावर त्यामध्ये साखर टाका. हलवा तयार झाल्यावर त्यामध्ये विलायची किसलेले कोबरे घाला. गरम गरम हलवा तयार झाल्यावर किसलेले नारळ घालून स्वादिष्ट हलवा तयार होईल. तीन फुटाने तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: सोयाबीन 1 किलो, पाणी 3 लिटर, सोडा 15 ग्रॅम, मीठ 150 ग्रॅम, हळद 10 ग्रॅम. कृती खालील प्रमाणे: सोयाबीनला पाण्यामध्ये सोडा टाकून 15 ते 20 मिनिटं उकळावे. उकळलेल्या सोयाबीनला चाळणीमध्ये काढून म्हणजे पाणी पूर्णपणे निथळून जाईल. नंतर सावलीमध्ये 10 मिनिटे वाळू घालून उन्हामध्ये चांगले कडक वाळेपर्यंत ठेवावे. वाळलेले सोयाबीन भट्टीमध्ये फुटाण्यासारखे भाजावे. भाजताना त्यावर हळद व मिठाचे पाणी सोडावे. गरम गरम सोया फुटाणे तयार होतील. कृषी विज्ञान केंद्र करडा येथून गृहविज्ञान विभागामध्ये सोयाबीन फुटाणे तयार करून जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात विक्री करत आहे. यापासून महिला बचत गटाने जर सोयाबीन फुटाणे तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले तर त्यांना निश्चितच त्यापासून फायदा होईल. चा उपयोग बेकरी पदार्थामध्ये बऱ्याच प्रमाणात होत आहे. जसे सोया बिस्किट, सोया केक, सोया बनान खटाई, सोया ब्रेड, सोया पाव. सोयायुक्त बिस्किट तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: मैदा 1 किलो, सोयाबीन पीठ 300 ग्रॅम, डालडा तूप 400 ग्रॅम, साखर 400 ग्रॅम, मीठ 10 ग्रॅम, सोडियम बायकार्बोनेट 8 ग्रॅम, बेकिंग पावडर 10 ग्रॅम, पाणी 320 मिलीलिटर. कृती: सुरुवातीला तूप आणि साखर एकत्र करून फेटा व क्रीम तयार करा. तयार क्रीममध्ये पाणी टाकून त्यामध्ये इतर साहित्य: बेकिंग पावडर, सोडियम बायकार्बोनेट, सोया आटा, मैदा, मीठ मिसळा आणि भिजवून घ्या. भिजवलेल्या पिठाचे गोळे तयार करून लाटा आणि इच्छेनुसार आकार द्या, जसे गोल, त्रिकोणी, चौकोनी. या बिस्किटला ओव्हनमध्ये 200 डिग्री सेंटीग्रेडवर 20 मिनिटं ठेवा. सोयायुक्त केक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: मैदा 200 ग्रॅम, सोयाबीन पीठ 75 ग्रॅम, डालडा तूप 200 ग्रॅम, साखर 200 ग्रॅम, अंडे 6, बेकिंग पावडर 2.5 ग्रॅम, पाणी 80 मिलीलिटर, कागदाची वाटी. कृती: अंड्याला 1 मीटरमध्ये फेटून घ्या. तूप आणि साखर मिसळून
क्रीम तयार होईपर्यंत फेटा. मैदा आणि सोयाबीन आटा घाळून एकत्र करा. या मिश्रणात बेकिंग पावडर टाका. फेटलेल्या अंड्याला साखर आणि तूप मिळून बनविलेल्या क्रीममध्ये टाका. यामध्ये पाणी टाकून मैदा आणि सोयाबीन आटा एकत्र केलेला त्यामध्ये टाका आणि मिश्रण तयार करा. कागदाच्या वाट्या लोखंडी रिंग्समध्ये फसवा आणि तयार केलेले मिश्रण त्यामध्ये टाकून त्यावर चेरी टाका. ओव्हनमध्ये 160 डिग्री सेंटीग्रेडवर 15 मिनिटे बेक करा. स्वादिष्ट पौष्टिक केक तयार होईल. Thank you.